नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे। स्वर्गीय खासदार राजीव सातव यांची जयंती कळमनुरी येथे आयोजित करण्यात आली होती। ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या संसदरत्न या पुस्तकाचे विमोचन यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड, संपादक प्रकाश पोरे, विशंबर चौधरी, तसेच माजी मंत्री मोघे सत्यजित तांबे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राजू सातव यांच्या मातोश्री रजनीताई सातव ह्या भावूक झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या भावना यावेळी चौधरीजी, संपत कुमारजी, सत्यजित तांबे, शिवाजीराव, राजीव सातव प्रेमी बंधू भगिनी, आज या ठिकाणी माझ्या मुलाची जयंती होत आहे। खरं म्हणजे मी त्याने माझी जयंती करायची तर मी त्याची जयंती करायची वेळ येत आहे। हा निसर्गाने माझ्यावर केलेली माझी खूप क्रूर चेष्ट आहे। असो, तुम्हाला सांगायचा मुद्दा असा की आज मला कुलकर्णी, संदीप कुलकर्णी यांचं खूप मोठं आभार मानायचे। त्यांनी अतिशय चांगलं पुस्तक, तुम्ही वाचलं तर कळेल की फक्त आपल्याला राजू सातव कसा होता माहीत होता, पण तो वेगवेगळ्या कप्प्यातून कसा होता याची तुम्हाला कल्पना नाही आहे। तर त्यामुळे आवर्जून तुम्ही हे पुस्तक घ्यावं आणि वाचावं। आज तुम्ही पाहिलं की एवढी मोठी लोकं सगळ्या संख्येने आलेली आहेत, एक तास ते वाटत राहिलेले आहेत। तर याचा मी तुम्हाला मी तुमचं अभिनंदन करते की तुम्ही इतका वेळ थांबलात। आणि दुसरं म्हणजे असं की राजीव सातव जो होता तो अतिशय वेगळा आणि गुणी असा मुलगा होता की जो कसा म्हणजे आता पुढे कसा होईल काही सांगता येत नाही। आणि त्याच्यामुळं मला तो खूप गुणी आणि चांगला मुलगा आवडायचा। माझा तो कोहिनूर होता, कोहिनूर हिरा पण गमावलेला आहे, मी गमावलेला आहे, तुम्ही सुद्धा गमावलेला आहे। तर तो संसदेमध्ये त्यांनी इतकं काम केलं चांगलं की त्याला 4 वेळा संसदरत्न मिळालं, 4 वेळा 5 वर्षामध्ये 4 वेळा संसदरत्न त्याला मिळालं। आणि अतिशय चांगलं काम त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न असू द्या, ओबीसी विषयी असू द्या किंवा आणखी कोणा मागासवर्गीयांचे असू द्या, विद्यार्थ्यांचे असू द्या, सगळे प्रश्न त्यांनी संसदेमध्ये उभे केले। मला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटायचा की एवढा माझा मुलगा मोठा आहे, सगळ्यांची सेवा करतोय। आणि एक गोष्ट त्याची मला आवडायची, तो डाऊन टू अर्थ होता। तो कधी त्यांनी कसं गर्व केला नाही, आमदार झाला तरी गर्व आला नाही, खासदार झाला तरी गर्व आला नाही। आणि इतकी मोठी मोठी पदं त्यांनी कधी भूषवली पण त्याला कधी गर्व हा शिकला नाही। सर्वसामान्य माणूस दिसला की त्याला वाटायचं त्याची काय अडचण आहे, त्याला काय केलं पाहिजे। आणि मुख्य म्हणजे अपंगासाठी त्यांनी इतकी मोठी शिबिरं घेतली, लोकांना चाकाच्या गाड्या दिल्या, चष्मे दिले, सगळं साहित्य वाटप केलं की गरीब माणसाला कोणी वाली नसतो तो म्हणायचा। तो मला म्हणायचा की आई, गरीब माणसाला कोणी वाली नसतो आणि त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे। शेवटी जाताना सुद्धा त्याला बोलता येत नव्हतं, पण त्यांनी कागदावर लिहून दिलं की गरीब आणि सामान्य माणसासाठी काम करा, त्याला मदत करा आणि त्याचे आयुष्यात कसे 4 सुखाचे दिवस आणता येतील हे पहा। तर असा हा मुलगा 16 मेला निघून गेला, आपल्या सगळ्यांना पोरकं केलेलं आहे। परंतु हे सुद्धा आपल्याला पुढं त्याचं काम पुढं न्यायचं आहे, त्याचं स्वप्न जे होतं हिंगोली जिल्ह्याचं ते आपल्याला स्वप्न पुरं करायचं आहे। आणि आपण सर्वजण याच्यामध्ये सहकार्य कराल याविषयी कुठली शंका नाही। माझा जो मुलगा होता तो असं म्हणतात ना, मुलगा हो असा गुंडा की ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा माझा हा मुलगा होता। अतिशय अद्वितीय असं कोहिनूर रत्न होतं आणि त्या कोहिनूर रत्न आपलं हरवलं आहे असू द्या। आता ह्या सुद्धा आपल्याला नियतीने दिलेला मोठा धक्का आहे, पण ह्याच्यातून सुद्धा सावरून आपल्याला पुढं जायचं आहे। आपला हिंगोली जिल्हा, आपला कळमनुरी तालुका या संदर्भात खूप कामं करायची आणि त्यासाठी आपण माझ्या मागे उभं राहिलात, राजू सातवच्या मागं उभं राहिलात, माझी सुनबाई प्रज्ञा सातव हिच्या पण मागं आपण उभं राहावं आणि सहकार्य द्यावं एवढी मी आपल्याला विनंती करते। आणि माझे 2 शब्द संपवते, जय हिंद, जय महाराष्ट्र, राजू सातव यांच्या आत्म्याला शांती लाभ।
हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।